सोलापूर शहरात शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली विज्यांच्या कडकडात आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला अनेक भागात झाडे देखील पडली यात वाहनांचे नुकसान देखील झाले हवामान खात्याने पाच दिवस पावसाचा अंदाज वर्तवला होता कालपासूनच सोलापूर शहरासोबत ग्रामीण भागातील वातावरणात बदल झाला होता गुरुवारी रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला शुक्रवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते दुपारी मात्र थोड्या प्रमाणात उन्हाची तीव्रता जाणवली दुपारनंतर हवामानात बदल झाला आणि ढग दाटून आले सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाने सुरुवात झाली आणि बघता बघता शहरातील सर्व सकल भागात पाणीच पाणी झाले डफरीन चौक राघवेंद्रनगर जुळे सोलापूर पूर्व भाग बाळीवेस निराळे वस्ती जोडभावी पेठ विजापूर वेस विडी घरकुल आदी भागात झाडे पडल्याची माहिती आहे अनेक ठिकाणी झाडे पडल्याने चारचाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे सायंकाळी सव्वा पाच वाजेपर्यंत पाऊस सुरूच होता वादळी पावसाने शहरातील तारा तुटल्याने वीज खंडित करण्यात आली होती